नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ. शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची हजेरी. मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांचा शपथविधी. मोदींसह 30 कॅबिनेट मंत्री तर 41 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महिलांना संधी. निर्मला सीतारामन, शोभा करंदलाजे यांची मंत्रिपद कायम. तर अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी. लोकसभा निवडणुकीमध्ये हरलेल्या तिघांना मंत्रिपदाची संधी. धर्मेंद्र प्रधान आणि अन्नमलाई यांना पराभूत होऊनही मंत्रिपद. रवनीत सिंग बिट्टूंना देखील पराभवानंतर मंत्रिपद. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. 2014 साली मोदी सरकारमध्ये नड्डांनी आरोग्य खात्याची जबाबदारी सांभाळली होती. राजनाथ सिंह यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होतं. माजी कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी पुन्हा घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. रिजिजूंनी 2 वेळा राज्यमंत्री तर 2 वेळा कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ. अमित शहांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. गेल्या सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून शहा यांनी पाहिलं होतं काम. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. लोकसभा निवडणुकीमध्ये 8 लाखांच्या मताधिक्यानं चौहान विजयी. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचे चिरंजीव HD कुमारस्वामी यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. भाजपचे नेते आणि गेल्या सरकारमधील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. एस जयशंकर 2019 पासून राज्यसभेचे खासदार. लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी पहिल्यांदा घेतली केंद्रीय मंत्रिपदाची वर्णी. चिराग पासवान यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. रामदास आठवले यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्येही रामदास आठवले यांना मंत्रिपद. बुलडाणा मतदारसंघामधून विजयी झालेल्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी घेतली स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपदाची शपथ. पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्रिमंडळामध्ये वर्णी. सलग तिसऱ्यांदा संसदेमध्ये गेलेल्या रक्षा खडसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेल्या महाराष्ट्रामधील एकमेव महिला मंत्री. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 36 वर्षाचे TDPचे के राममोहन रायडू सर्वात तरुण मंत्री, तर 37 वर्षाच्या रक्षा खडसे दुसऱ्या सर्वात तरुण मंत्री. पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये लोकसभेचं मैदान जिंकणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ. मला मंत्रिपद मिळतंय हा पुणेकरांचा सन्मान, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. 30 वर्षांनी पुण्याला मंत्रिपद मिळाल्याचं त्यांनी व्यक्त केले आभार. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद. पुण्यातल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुण्यांची हजेरी. बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या पंतप्रधानांनी लावली हजेरी, तर मालदीव आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. मोदी सरकारच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, त्यांचे पुत्र अनंत अंबानी आणि गौतम अदानी यांनीही लावली उपस्थिती. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबाबत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केलं मोदींचं अभिनंदन. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची हजेरी. अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार, रजनीकांतसह अनेक कलाकार मंडळी या सोहळ्याला उपस्थित.
बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट. शपथविधी सोहळ्याच्या पूर्वी अडवाणींच्या निवासस्थानी झाली भेट. भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रीपद मान्य नाही, अजित पवार यांचं विधान. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद घेणं योग्य वाटत नाही, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीला स्वतंत्र पदभार असलेलं राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलं होतं, मात्र प्रफुल्ल पटेल यांनी कॅबिनेट मंत्री असल्यानं अडचण. फडणवीसांकडून राष्ट्रवादीच्या मंत्रिपदासंदर्भात स्पष्टीकरण. राष्ट्रवादी हा महायुतीमधला सर्वात महत्वाचा पक्ष, त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीचा विचार होणार आहे. राष्ट्रवादीला न दिलेल्या मंत्रिपदासंदर्भात बावनकुळेंचं स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये रामदास आठवलेंचा समावेश होताच पातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून केला आनंद व्यक्त. रामदास आठवलेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आठवलेंना पुन्हा स्थान मिळाल्याचा अभिमान असल्याची पदाधिकाऱ्यांची भावना. मोदींच्या शपथविधीनंतर पालघरच्या वाड्यामधील कुडूसमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. कोल्हापूरच्या चंदगड येथे भाजप कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. यावेळी प्रभू श्रीरामांचा जल्लोष करत कार्यकर्त्यांकडून साखर आणि पेढ्यांचं वाटप. मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर जळगावमध्ये उत्साहाचं वातावरण. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि महिलांनी फुगड्या खेळून केला आनंदोत्सव साजरा. मुंबईमध्ये आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. रामदास आठवले यांच्या संविधान बंगलाबाहेर जोरदार जल्लोष. आठवलेंनी मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा घेतली शपथ. मोदींनी तिसऱ्यांदा शपथ पंतप्रधान पदाची शपथ घेताच मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये मोठ्या स्क्रीनवरती पाहिला मोदींचा शपथविधी सोहळा. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. ठाण्यामध्ये डीजेच्या तालावरती नाचत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. भव्य मिरवणूक काढत केला जल्लोष. भर पावसामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. घोड्यावरून मिठाई वाटत व्यक्त केला आनंद. राज्याचे गृहनिर्माण खात्याचे सल्लागार राजेंद्र मिरगणे यांच्याकडून मोदींच्या शपथविधीनंतर जोरदार जल्लोष. पेढे वाटून व्यक्त केला आनंद. भंडाऱ्यामध्ये भाजपच्या वतीनं जल्लोष. गांधी चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटप करत व्यक्त केला आनंद. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये भाजपचा जल्लोष. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून फ्लेक्स फाडल्याचा प्रकार. यासंदर्भात काँग्रेसकडून संताप व्यक्त. बळवंत वानखेडे यांचे बॅनर फाडल्यानंतर भाजपच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. राजकमल चौकामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती निर्माण झाली होती, त्याचा फटका महायुतीला निवडणुकांमध्ये बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. विधानसभेमध्ये काही झालं तरी भाजप निवडून येणार नाही, रोहित पवार यांचा दावा. तर उत्तर प्रदेशमधील जनतेला मानलं पाहिजे, त्यांनी लोकसभेमध्ये दाखवून दिल्याचं त्यांनी म्हणत त्यांनी केली टीका. महायुतीकडून मुस्लिम द्वेष करण्याचा प्रयत्न. जितेंद्र आव्हाड यांची टीका. मुस्लिम मतांबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही पराभव मोठ्या मनानं स्वीकारा, आव्हाडांचा टोला. बारामतीमध्ये झळकले युगेंद्र पवार यांचे बॅनर. वादा तोच दादा नवा बॅनरवरती उल्लेख. तर युगेंद्र पवार विधानसभा लढवण्याच्या चर्चांनाही उधाण. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या घरामध्ये फूट. नाईकांचे सुपुत्र ययाती नाईक विधानसभा लढवणार, त्यामुळे पुसद विधानसभेमध्ये विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक आमने सामने येण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिवस. पक्षामध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गट एकाच दिवशी वर्धापन दिन साजरा करणार. अहमदनगरसह राज्यभरामध्ये वर्धापन दिन साजरा होणार. अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन साजरा होणार. यापूर्वी काल नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी कार्यक्रमस्थळाची केली पाहणी.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आमदार आणि जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनमध्ये बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा. जालन्यामध्ये मनोज जरांगे यांचे पुन्हा एकदा आंदोलन सुरू. आज आंदोलनाचा तिसरा दिवस. पंकजा मुंडेंचा लोकसभेमधील पराभव जिव्हारी लागल्यामुळे बीडमध्ये तरुणाची आत्महत्या. अंबाजोगाईमधल्या दिगेळ आंबा गावामधील पांडुरंग सोनावणे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव. एका निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून हार मानू नका. जीवाचं बरं वाईट करून ठेवू नका. आम्ही पराभव स्वीकारलाय, तुम्ही स्वीकारा. पंकजा मुंडे यांचं धनंजय मुंडे यांच्या समर्थकांना आवाहन. भाजपमध्ये येऊन अशोक चव्हाण यांचं नुकसान झालं. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांत पाटील यांचं विधान. राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. सरासरी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आजपासून मान्सूनचा जोर वाढणार. मान्सून 11 जून पर्यंत राज्य व्यापणार. उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भामध्ये विस्तारणार मान्सून. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई ठाण्यामध्ये 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. मंगळवारपर्यंत हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट, तर सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धावपळ. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला दर्ग्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं, तर काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. नाशिकच्या उमराणे येथे मुसळधार पाऊस. कांद्याचं शेड कोसळल्यानं एकाचा मृत्यू, तर तिसगाव शिवारामध्ये वीज पडल्यामुळे तरुणासह एका बैलाचा मृत्यू. मुंबईमध्ये पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं. दहिसर चेकनाका त्यासोबतच मुंबई अहमदाबाद महामार्गावरही पाणी साचलं. सोलापूरच्या गणेश पेठ, मंगळवार बाजार त्यासोबतच गुरुवार पेठ परिसरामध्ये पाणी साचलं. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान. दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. डेक्कन, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 196.7 मिलीमीटर पावसाची नोंद. म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक 235.7 मिलीमीटर पाऊस. जालन्याच्या अंतरवाली सराठी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सांगलीच्या चांगोली परिसरासह शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी. कृष्णा नदीवरचा बंधारा पाण्याखाली. ओढ्यावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचलं. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ. परभणीच्या पाथरी, मानवत आणि सोनपेठमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पाथरीच्या पिंपळगाव परिसरामध्ये काही ठिकाणी झाडांची पडझड. परभणी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पिंपळगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली. धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. शहरातील फकीरानगर भागातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. शहरातील फकीरानगर, गणेशनगर, समर्थनगर, वैराग नाका परिसरामध्ये नद्यांचं स्वरूप. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मात्र दिलासा. नाशिकच्या उमराणीमध्ये मुसळधार पाऊस. कांद्याचं शेड कोसळल्यानं एकाचा मृत्यू. तिसगाव शिवारामध्ये वीज पडल्यानं एक बैल आणि एकाचा मृत्यू. नाशिकच्या उमराणीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या शेडवरचे पत्रे उडाले. शेडवरील कांदा भिजल्यानं शेडमधला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. नाशिकच्या मनमाडमध्ये खरीपाच्या कामाला वेग. पावसाची चाहूल लागताच शेतकरी कामाला.
नाशिकच्या नांदगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसाच्या आगमनामुळे खरीपाच्या पेरणीला सुरुवात. समरजितसिंह घाटग्यांच्या समोर शेतकरी ढसाढसाळ रडला. ढगफुटी सदृश्य पावसामध्ये पेरणी वाहून गेल्यानं शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 TMC वाढ. पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं काहीसा दिलासा. चिपळूण नगर परिषदेकडून धोकादायक इमारतींना नोटीस, तर नोटीस देणारी नगर परिषदेची इमारतही धोकादायक. वाशिमच्या दुबळवेलमधील जगदंबा मंदिरामध्ये चोरी. देवीच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दानपेटीमधील रोख रक्कमही लंपास. जनावर चोरणाऱ्या टोळीचा परभणी पोलिसांकडून पर्दाफाश. 25 गुन्ह्यांची उकल तर 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. गोंदिया शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखनेवरती अज्ञाताकडून हल्ला. दखनेची प्रकृती चिंताजनक, हल्लेखोराचा शोध सुरू. पुण्याच्या नेहोजमध्ये अज्ञात वाहनाची महिलेला धडक, घटना CCTV मध्ये कैद. फरार वाहन चालकाचा शोध सुरू. भंडाऱ्यामधील साकोलेहून नवेगावकडे जाणाऱ्या एसटीला अपघात. 6 प्रवासी किरकोळ जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बस आणि ट्रकमध्ये अपघात. मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या बसला ट्रकची धडक. सुदैवानं बसमधील सर्व 20 प्रवासी चुकले. मुंबई मेट्रो 3 जुलैपर्यंत सुरू होण्याची शक्यता. या अॅक्वालाईनच्या RDSO चाचण्या आजपासून सुरू होणार. दिलीप लांडेंची विकासक हिरानंदानींच्या कार्यालयामध्ये धडक. जयभीम नगरमधील रहिवाशांना हक्काचं घर देण्यात यावं, लांडेंची मागणी. जयभीम नगरमधील रहिवाशांसाठी 3 पर्यायी जागा दिल्याची लांडेंची माहिती. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये यात्रेकरूंच्या बसवरती दहशतवादी हल्ला. या हल्ल्यामध्ये बस दरीत कोसळल्यानं 10 भाविकांचा मृत्यू तर 13 जण जखमी. यात्रेकरूंच्या बसवरती झालेला दहशतवादी हल्ला हा अतिशय दुःखद आहे. या घटनेमुळे जम्मू काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात चिंताजनक चित्र समोर आलं आहे. राहुल गांधींचं ट्विट. भाविकांच्या बसवरती झालेल्या हल्ल्यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्याकडून निषेध व्यक्त. हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील कोणाचा समावेश आहे का याची माहिती सरकारनं घ्यावी. वडेट्टीवारांची माहिती. 2020 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवरती सनसनाटी विजय. 6 धावांनी भारताची पाकिस्तानवर मात. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाकडून पाकिस्तानला केवळ 120 धावांचं आव्हान. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याची गोलंदाजी आणि ऋषभ पंतच्या फलंदाजीमुळे विजय भारताच्या पारड्यात. भारताच्या विजयानंतर क्रिकेट प्रेमींकडून जल्लोष साजरा. ही ऐतिहासिक मॅच असल्याचं म्हणत चाहत्यांकडून जसप्रीत बुमराहसह अन्य गोलंदाजांवरती कौतुकाचा वर्षाव. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये चिल्ली इजारा इथे एका घरामध्ये सशस्त्र दरोडा. 30 लाख रुपये रोख आणि 20 तोळे सोनं घेऊन दरोडेखोर लंपास. अमारे 12 या चित्रपटाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. चित्रपटातील काही संवाद कापण्याची याचिकेमधून मागणी. अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदनासाठी जागा मंजूर. अयोध्येमधील शरयू नदीजवळ 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी. मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती. फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावरती स्पेनच्या कार्लोस अल्कारझनं कोरलं नाव. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा संघर्ष 5 सेट्समध्ये मोडून काढला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.